मी यूट्यूब चॅनेल नुकतंच सुरू केलेलं होतं. एक 4-5 व्हिडिओ आले होते. मला काही फारशी अपेक्षा नव्हती की मी यूट्यूबवरती मोठी अशी काहीतरी खूप उलाढाल करणारे, खूप व्हिडिओ टाकणारे, खूप काही करणारे असं मला बिलकुलच वाटत नव्हतं. मला माझ्या वेळात न जमेल तसं मी व्हिडिओ शूट केला, टाकला, लोकांच्या माहितीसाठी दिला, असंच माझा त्याकडे बघायचा दृष्टिकोन होता. त्यातनं काही अर्थार्जन करायचंय, त्यातनं खूप काही मला फेम मिळवायचे, नाव मिळवायचंय असं माझ्या काहीच डोक्यात नव्हतं. हां, पण लोकांच्या माहितीसाठी जे काही चांगलं असेल ते टाकत राहायचं असं मात्र नक्की होतं. केळशीला एक बाई राहतात. त्या बाईंच्याकडे मी नेहमी जायची. त्यांची खानावळ होती, त्यांचं जेवण छान असायचं. एकदा मी अशीच गेलेली असताना त्यांना विचारलं की तुम्ही माझ्या चॅनेलसाठी एखादा व्हिडिओ, एखादा पदार्थ द्याल का हो? त्या म्हणल्या हो हो, का रे, मला तर खूप आवडेल. मग आम्ही दोघींनी ठरवलं की खापरोळी हा व्हिडिओ आपण करायचा. मी म्हणलं ठीक आहे, मी परत जेव्हा येईन त्यावेळेला आपण हा व्हिडिओ करूया. मग मी मुंबईला गेले आणि मी ठरवलं की आपण आता त्यांना फोन करूया. मग एक साधारण महिनाभर गेला, मी त्यांना फोन केला की मला असा असा व्हिडिओ करायचा आहे तर मी कधी येऊ. त्यावरती त्या बाईंनी सांगितलं की अमुक अमुक दिवशी तुम्ही या, इथनं निघा. मी म्हटलं ठीक आहे, मी पैसे वगैरे काही देऊ शकत नाही, पण एक मात्र आहे की जेव्हा केळशीला फिरायला लोक येतील तेव्हा ते तुमच्या खानावळीमध्ये जरूर जेवायला येतील. तर ही तुमची एक प्रकारे जाहिरातच नाही का? तेव्हा मी देणार ना व्हिडिओ. त्या म्हटल्या हो हो, का नाही, जरूर तू ये. तुम्हाला सांगते, मी गाडीमध्ये डिझेल टाकून केळशीपर्यंत अक्षरशः खडतर प्रवासाने पोचले. खडतर अशासाठी की वाटेमध्ये भरपूर ट्रॅफिक जाम होतं, ॲक्सिडेंट झाले होते, काय काय होतं ते खरं तर ना मला बहुतेक पुढची सूचनाच दिलेली असणार या अडथळ्यांच्या शर्यतीने. तरी पण मी एकदाची रात्री त्यांच्या इथे पोचले. पोचल्यानंतर मी तडक त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर मी त्यांना विनंती केली की आपण उद्या शूटिंग करूयात ना. त्यावर त्या मला म्हणाल्या, मला पैसे किती देशील? मी थक्क झाले, कारण पैसे वगैरे द्यायची माझी खरंच तेव्हा ऐपत नव्हती. मी तिथे प्रवास करून पोचले होते. केळशीमध्ये भयंकर महागाई आहे, तिथे राहणं हेच माझ्यासाठी संकट होतं, आणि तुम्ही व्हिडिओ करून काय कमवणार होते? मी म्हटलं सॉरी, मी पैसे नाही देऊ शकत, मी तुमचा व्हिडिओ बनवीन. त्यावरती त्या म्हणल्या, नाही मी नाही व्हिडिओ बनवू शकत तुझ्याबरोबर. ठीक आहे, कधी जेवायला वगैरे लागलं तर सांग, आमचे असे असे चार्जेस आहेत, येत जा. म्हणलं ठीक आहे. मी खट्टूहून निघाले, दापोलीत गेले, कारण मला परवडणारं हॉटेल दापोलीमध्येच होतं. केळशीमध्ये कमीत कमी 2500, 3000, 4000 असं एका रात्रीसाठी भाडं होतं, त्यामुळे तिथे राहता येणं तर शक्यच नव्हतं. दापोलीत गेले, एक 700-800 रुपयाचं हॉटेल बघितलं, रात्र कशी बरी घालवली आणि तिथून थेट मुंबईला आले. मन खूप उदास झालं होतं ना. आता काय करावं? माशीच एकदा सिंहगडावरती फिरायला गेले होते. सिंहगडावरती माझा लाडका आणि अत्यंत जुना विश्वासू साहेबू भजी करत होता. त्याची भजी खाल्ली आणि मी विचारलं, साहेबू तुमच्या सिक्रेट भज्याची रेसिपी देणार? साहेबू म्हटले हो, का नाही, जरूर. आणि साहेबूंनी त्यांचा शब्द खरा केला. साहेबूंनी मला भज्याची रेसिपी दिली. तुम्हाला सांगते, भज्याची रेसिपी ही खेकडा भज्यांची रेसिपी, त्याला 15 लाखाच्या वरती व्ह्यूज आहे. आणि त्या व्ह्यूनी, त्या तुमच्या प्रेमानी आणि त्या साहेबूच्या कलेनी माझा जो काही कोकणातला यायचा जायचा खर्च होता तो निघाला. आणि त्यानंतर माझं चॅनेल जे निघालं, आज माझे 83,000 सबस्क्रायबर आहे. अर्थात ही सगळी तुमची कृपा आहे, कारण मी तुम्हाला काहीतरी दाखवायचा प्रयत्न करते आणि त्यावरती तुम्ही विश्वास ठेवता. पण त्यातल्या काही ज्या सिक्रेट गोष्टी आहेत